वर्षानुवर्ष तोटा वाढणाऱ्या एसटीला आर्थिक संकटातून बाहेर काढण्यासाठी एसटीने स्वेच्छा निवृत्ती योजना लागू केली आहे. 30 जून पर्यंत 50 वर्ष पूर्ण करणारे किंवा त्यापेक्षा जास्त वय झालेले अधिकारी कर्मचारी या योजनेत स्वेच्छा प्राप्त राहतील. एसटीच्या 27,000 पात्र एसटी कर्मचारी अधिकाऱ्यांना या योजनेचा लाभ घेता येत असल्यामुळे एसटी महामंडळाची महिन्याला 100 कोटींची बचत होणार असल्याचं एसटी महामंडळ प्रशासनानं स्पष्ट केलंय. खासगी प्रवासी वाहतुकीच्या चकाचक पर्यायांमुळे एसटीच्या प्रवासाकडे प्रवाशांनी पाठ फिरवली आहे आणि त्यामुळे आधीच एसटीचं उत्पन्न बुडालंय. त्यात कोरोनाच्या महामारीमुळे तब्बल 7 महिने एसटीची सेवा ही बंदच होती आणि त्यामुळे एसटीची तिजोरी पण आता रिकामी झाली आहे. यातच कर्मचाऱ्यांच्या वेतनाचा प्रश्न आता गंभीर झाला असून राज्य शासनाच्या विशेष आर्थिक पॅकेजवरती एसटीचा डोलारा हा सध्या सुरू आहे. एसटीची मालमत्ता डेपो बँकेत तारण ठेवून कर्ज घेणं त्याशिवाय एसटीच्या मालवाहतुकीला प्राधान्य देऊन कमाई करण्याचा परिवहन मंत्री अनिल परब यांचा सध्या प्रयत्न आहे. मात्र एसटीच्या 98,000 कर्मचाऱ्यांच्या तुलनेत अतिरिक्त झालेल्या 30 कर्मचाऱ्यांच्या वेतनाचा एसटीवरती बोजा पडत असल्यामुळे कर्मचाऱ्यांसाठी एसटीने स्वेच्छा निवृत्ती योजना आणली आहे.